स्वातंत्र्य दिनानिमित्त पाचोरा तालुक्यातील वाणीशेवाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात माजी सैनिक विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचप्रमाणे माजी मंत्री कैलासवासी के एम पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. यावेळी सरपंच योगेश पाटील, उपसरपंच जयश्री भगुरे, ग्रामपंचायत सदस्य लतताई भोसले, शांतराम वाघ, अनिल पाटील, सुनीता पाटील, श्रीकांत पाटील, नफिसा शब्बीर तडवी, भागाबाई मांगारुडी, ग्रामसेवक संजय जाधव, अनिल पाटील, मालती पाटील, दिलीप पाटील, पोलीस पाटील अरुण पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान पांडे, हनुमंतराव भोसले, भिकन पाटील, कैलास पांडे, दिनकर पाटील, विश्वासराव भोसले, राजेश काकडे, भागवत साबळे, रज्जाक तडवी, प्रमोद गायके, व्ही पाटील, नितीन भोसले, शरद बदर, शरद शिंदे, शरद पांडे, शिवाजी पाटील, अरुण पाटील, सुरेश शिंपी, गोपाल पाटील, ताराचंद शिंपी, ग्रामपंचायत कर्मचारी नवनीत जैन, कैलास पाटील, जहांगीर तडवी तसेच गावातील वरिष्ठ मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रदर्शन बातम्यांसाठी राकेश सुतार, पाचोरा.